नमस्कार, स्वागत आहे तुमचं शाश्वत अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला. बऱ्याच दिवसांपासून जेव्हा रिस्पॉन्स शीट आलेली आहे, तर आपली जिल्हा न्यायालयाची जी रिस्पॉन्स शीट आहे ती आपल्याला प्राप्त झालेली आहे. आणि रिस्पॉन्स शीटच्या नंतर एक्झॅक्टली कट ऑफ काय लागेल किंवा येणारी म्हणजे प्रत्येक पदासाठी, जसं त्यामध्ये तीन पेपर होते आपले, एक लघुलेखकचा होता ज्यासाठी एक्झाम नव्हती, आणि आणखी कुठले होते तर एक कनिष्ठ लिपिक होतं आणि एक शिपाईचे पद होतं. ओके, तर या तिन्ही पदांसाठी आता समोरची प्रक्रिया काय असेल, किंवा लघुलेखकचा पेपर नाही झाला तर त्यावर आणखी काय समोरची प्रोसिजर होऊ शकते, किंवा समोरची प्रक्रिया काय असेल, याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांचे विचारणा ही होत होती. त्यावर एक सोल्युशन म्हणून मी काय केलेलं आहे, तर एक प्रॉपर एका व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगणार आहे की कट ऑफ सुद्धा काय लागू शकतो, नंतर शिपाई किंवा कनिष्ठ लिपिक या पदासाठी आता कट ऑफ लागल्यानंतर काय प्रक्रिया राहणार आहे, तुम्हाला कुठली गोष्टीची प्रॅक्टिस सुरू करण्याची आहे, काय करायचं आहे, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओला डिस्कस करणार आहोत. ओके, तर चला सुरू करूया. बघा, जेवढे आता रिस्पॉन्स शीट प्राप्त झालेली आहे, ज्यांनी ज्यांनी परीक्षा दिली असेल त्या सर्वांना माहिती असेल रिस्पॉन्स शीट प्राप्त झाली, पेपर झालेला आहे. ओके, तर बघा आपल्याला त्याबद्दलचा एक एक्सपेक्टेड कट ऑफ काढायचा आहे. एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल, किंवा परीक्षा झाली तर बऱ्याच हे पास, यामधल्या फक्त शिपाई आणि कनिष्ठ लिपिक या पदांसाठीची परीक्षा ही पार पडलेली आहे. इथे पदांची संख्या सुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे. लघुलेखकसाठी 3495 पदं होते, कनिष्ठ लिपिकसाठी 1584 पदं होते, तर शिपाईसाठी 714 पदं हे होते. ओके, आणि जी परीक्षा पार पडली, जसं शिपाईची परीक्षा जी होती ही 30 मार्कांची होती, आणि कनिष्ठ लिपिकची जी पेपर होता हा 40 मार्कांचा पेपर होता. ओके, आता शिपाईची जी पात्रता होती ही 7वी बेसिसवर होती, 7वी बेसिसवर ती परीक्षा होती शिपाईची. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की 7वीच्या मानाने पेपर हा खूप कठीण निघाला होता. ओके, पण एक लक्षात घ्या, पेपर जरी कठीण निघाला असेल तरी फक्त 7वी केलेल्याच विद्यार्थ्यांनी तो फॉर्म भरला का, तर नाही. ज्यांची 10वी झाली आहे, 12वी झालेली आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे, अशा सुद्धा विद्यार्थ्यांनी तो फॉर्म भरलेला आहे. म्हणजे तुमची कॉम्पिटिशन जी आहे ती अशा मुलांसोबत आहे की ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे किंवा 12वी कम्प्लीट आहे, अशा विद्यार्थ्यांसोबत तुमचं कॉम्पिटिशन होती. म्हणजेच बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क हे त्या परीक्षेमध्ये चांगले आलेले आहेत. ओके, तर बघा, एक एक्सपेक्टेड कट ऑफ जर सांगायचा झाला तर जवळपास जो कनिष्ठ लिपिकचा पेपर होता, ओके, जो कनिष्ठ लिपिकचा पेपर होता, कनिष्ठ लिपिक बद्दल आपण सगळ्यात पहिले डिस्कस करू. कनिष्ठ लिपिकच्या जागा सुद्धा बघितल्या तुम्ही आता, तर कनिष्ठ लिपिक या पदाबद्दल जर सांगायचं झालं, फक्त या पदाचा जर कट ऑफ सांगायचा झाला, तर कनिष्ठ लिपिकचा पेपर हा 40 मार्कांचा पेपर होता. किती मार्कांचा पेपर झाला, तर 40 मार्कांचा हा पेपर पार पाडलेला आहे. ओके, आणि ज्याप्रमाणे पेपरची लेवल होती, किंवा आतापर्यंत जेवढे विद्यार्थ्यांना मार्क आले असतील, मार्क किती आले किंवा पेपरची लेवल काय होती, या सगळ्यांचं जर आपण एक अनालिसिस काढलं, या सगळ्यांचं जर एक विश्लेषण काढलं, तर जवळपास 28 म्हणजेच 28 मार्कांपर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो. ओके, 26 ते 28 पकडू आपण, एक 26 ते 28 मार्कांपर्यंतचा हा कट ऑफ लागणार आहे. मग आता बा, ज्यांना ज्यांना या रेंजमध्ये मार्क असतील, ओके, 26 मध्ये पण मी एक सांगेल की 50-50 चान्सेस आहेत, बरोबर. 26 वाले पण पूर्णतः सेफ नाहीये. पूर्णतः सेफ कोण आहेत, तर 28 समोरचे विद्यार्थी हे पूर्णतः सेफ राहतील. ओके, तर बघा, या मार्कांपर्यंत हा कट ऑफ येऊ शकतो कुठल्या पदाचा, तर कनिष्ठ लिपिक या पदाचा कट ऑफ कधी कुठपर्यंत येईल, तर 28 मार्कांपर्यंत. विद्यार्थ्यांचे मार्क पाहून एक अनालिसिस सांगत आहे. आतापर्यंत मला जेवढ्याही विद्यार्थ्यांचे कॉल आले किंवा ज्यांचे मी मार्क बघितले, तर जवळपास 28 पर्यंत हा कट ऑफ लागणार आहे. आणि 28 च्या वर ज्यांना मार्क आहेत ते टायपिंगसाठी सिलेक्ट होणार आहेत, बरोबर. कारण कनिष्ठ लिपिकच्या पदासाठी टायपिंगचा क्रायटेरिया सुद्धा सांगितलेला आहे. प्रक्रिया काय आहे समोरची, हे मी तुम्हाला सांगणारच आहे लवकरच. ओके, समोरची प्रक्रिया काय राहील हे मी तुम्हाला लवकरच सांगेलच. आणखी नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे जो शिपाई पद आहे, शिपाई या पदाचा कट ऑफ जर पाहायचा झाला, तर शिपाईची 30 मार्कांचा पेपर झाला. आता 30 मार्कांचा पेपर झाला, पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आलेलं आहे की पेपर हा, काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की थोडासा कठीण लेवलचा होता. तर बघा, 7वी बेसिसवर जरी पेपर झाला तरी पेपर देणारे हे ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी सुद्धा होते, त्यामुळं यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क हे चांगले आलेले आहेत. सो याचा कट ऑफ जवळपास 30 पैकी 22 ते 23 सुद्धा लागू शकतो. 22 ते 23 मार्क सुद्धा लागू शकतो. याचा कट ऑफ 100% हायच जाणार आहे. 100% याचा कट ऑफ हा जास्त जाणार आहे. आता बघा, ज्यांचा हे शिपाई पदामध्ये एवढा कट ऑफ आला नसेल किंवा 22 किंवा 23 यापेक्षा जर कमी मार्क असतील, तर त्यांना आणखी एक संधी आहे.
आणखी एक संधी आहे मार्क मिळवण्याची, ओके, ती संधी कुठली हे सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट आता जे सांगणार आहे त्यामध्ये तुम्हाला कळेलच, ओके। तर बघा, सगळ्यात पहिले आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की चाळणी परीक्षा जी होती, चाळणी परीक्षा फक्त दोनच यासाठी होती, ते म्हणजे कनिष्ठ लिपिक साठी होती 40 मार्कांची आणि शिपाई पदासाठी होती 30 मार्कांची, जी तुमची पार पडलेली आहे, ओके, जी तुमची पार पडलेली आहे। पण फायनल जो कट ऑफ लागणार आहे, फायनल जे मेरिट लागणार आहे, हे कनिष्ठ लिपिकचं 100 पैकी लागणार आहे आणि शिपाई पदाचं 50 पैकी लागणार आहे, ओके। फायनल मेरिट म्हणत आहे मी, आताची पण मेरिट लिस्ट एक येणारच आहे, 100% येणारच आहे। पण आता लक्षात घ्या, ज्यांना शिपाई या पदामध्ये कुठेतरी कमी, म्हणजे पेपरमध्ये जर कमी मार्क मिळाले असतील, पेपरमध्ये जर थोडे कमी मार्क असतील, तर त्यांना आणखी हे दोन चान्स आहे की ज्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स येऊ शकतात, बरोबर। याच्यामध्ये जर पैकीच्या पैकी मार्क घेतले, तुमचं फायनल मेरिट हे 50 पैकी लागणार आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, याच्यामध्ये एक क्रायटेरिया होता, तो म्हणजे 35% मार्क्स तुम्हाला मिळणं आवश्यक आहे, म्हणजे 30 गुणांचे 35% हे तुमचे मिळालेलेच पाहिजे, तरच तुम्ही समोरच्या प्रोसिजरला अलाउड आहात, म्हणजे पात्र आहात, ओके। आणखी एक महत्वाची गोष्ट, याला कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नव्हती, ओके। निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा स्कोअर हा या पेपरमध्ये चांगला आलेला आहे, ओके। चला तर बघा, इथे 30 मार्कांचा आपला पेपर झालेला आहे आणि आता शिपाई यांचा पेपर झाल्यानंतर लगेच त्यांच्यासाठी काय आहे, तर एक स्वच्छता आणि चापल्यता याची एक चाचणी घेण्यात येणार आहे, जी चाचणी 10 मार्कांची राहणार आहे आणि नंतर 10 मार्कांची मुलाखत घेण्यात येणार आहे, ओके। काय घेण्यात येणार आहे, तर 10 मार्कांची मुलाखत घेण्यात येणार आहे आणि 10 मार्कांची चाचणी घेण्यात येणार आहे, लक्षात घ्या, ओके। आणि फायनल जे मेरिट लागणार आहे, फायनल मेरिट कशाचं लागणार आहे, तर 50 मार्कांपैकी ते फायनल मेरिट लागणार आहे, ओके। येस। आणि जर कनिष्ठ लिपिकच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं, कनिष्ठ लिपिकचा 40 मार्कांचा पेपर झालेला आहे, 40 मार्कांचा पेपर झाला आणि त्याच्यानंतर त्यांची एक टायपिंग स्किल होणार आहे, बरोबर, टायपिंग टेस्ट होणार आहे। तर कनिष्ठ लिपिकसाठी 20 मार्कांची ही टायपिंग टेस्ट राहणार आहे, ओके। 20 इंग्रजी टंकलेखन आणि मराठी टंकलेखन, आणि असा 100 मार्कांपैकी आणि 20 मुलाखती, म्हणजे अशा टोटल 100 मार्कांपैकी हा कट ऑफ लागणार आहे। आणखी एक त्याहूनही महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की हे पेपर जे झाले, या पेपरवरून तर टायपिंग पर्यंत हा जो रेशो राहणार आहे हा 1:7 राहणार आहे। किती राहील, तर 1:7, म्हणजे कनिष्ठ लिपिकचे जेवढेही पद आहेत त्याला जर आपण 7 गुणलं तर तेवढे विद्यार्थी हे टायपिंगसाठी सिलेक्ट होणार आहेत, ओके। आणि जेव्हा ह्या टायपिंग टेस्ट पासून तर मुलाखत पर्यंत आहे, तर इथे 1:3 चा रेशो राहणार आहे, म्हणजे 1:3 जेवढे इकडे सिलेक्ट होतील त्याच्या 3 पट मुलं हे लास्ट मुलाखतीला सिलेक्ट होणार आहेत, ओके। आणि जर शिपाई पदाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं, तर शिपाई पदाचा जो पेपर झाला, पेपरच्या नंतर मुलाखतीसाठी किती विद्यार्थी पात्र असतील, तर 1:3 विद्यार्थी पात्र असणार, म्हणजे एका पदासाठी 3 विद्यार्थी हे पात्र असणार, म्हणजे जेवढे टोटल पद आहेत त्यांना जर आपण 3 गुणलं तर तेवढे विद्यार्थी हे मुलाखतीसाठी पात्र राहणार आहेत, ओके। आता हा जो कट ऑफ आहे हा एक अंदाज आहे किंवा एक अनालिसिस सांगू शकते मी, ओके। तर लक्षात ठेवा, शिपाई पदासाठी ज्यांना 30 पैकी 21 किंवा 22 किंवा 23 या समोर जेवढे मार्क आहेत, जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर जवळपास 21 पर्यंत धरून चाला, आणि जर कॅटेगरीमध्ये नसाल, ओबीसी आहे किंवा ओपन कॅटेगरी आहे किंवा ईडब्ल्यूएस आहे, तर त्यांनी थोडं पुढे जाऊन जवळपास 23 मार्क किंवा 22 मार्कांपर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो, ओके। कनिष्ठ लिपिकच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर 28 एवढा कट ऑफ येऊ शकतो, आणि जर कॅटेगरीमध्ये येत असाल तर 26-27 पर्यंत हा कट ऑफ लागू शकतो, ओके। ओपनचा कट ऑफ हा वाढण्याची दाट शक्यता आहे, पण शक्यतो जे कॅटेगरीमध्ये येतात त्यांचा कट ऑफ हा थोडाफार कमी येईल, ओके। तर हे कट ऑफ झालेलं आहे आपलं, आणि नेक्स्ट समोरची पद्धती काय राहील हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे। ज्यांना सेफ स्कोअर मध्ये जे असतील, सेफ स्कोअर मध्ये, बरोबर, म्हणजेच शिपाई पदामध्ये, शिपाईच्या परीक्षेमध्ये ज्यांना 30 पैकी 22 ते 23 मार्क आहेत, त्यांनी आता समोर मुलाखतीची तयारी करायची आहे, मुलाखत आणि एक स्वच्छता चाचणी, ओके। स्वच्छता चाचणी आणि मुलाखत, आणि कनिष्ठ लिपिकच्या परीक्षेमध्ये ज्यांना जवळपास 28 ते 29 मार्क आहेत, त्यांनी
कशाची तयारी करायची आहे तर टायपिंगची टेस्ट, टायपिंगची चांगली प्रॅक्टिस करा. आणि एक लक्षात ठेवा, आता टायपिंगचे मार्क सुद्धा आहेत. टोटल कट ऑफ मी तुम्हाला सांगितलं 100 पैकी लागणार आहे कनिष्ठ लिपिकचा, आणि शिपायाचा किती पैकी लागणार आहे तर 50 पैकी लागणार आहे. म्हणजे ज्यांना या परीक्षेमध्ये थोडे कमी मार्क आले की चला यार बापरे मार्क खूप कमी झाले, तर त्यांना इथे सुद्धा एक चान्स आहे की तिथे आउट ऑफ मार्क घ्या आणि समोरची स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये तुम्ही टिकू शकता. ओके, तर हे सुद्धा एक समोरची प्रोसिजर राहणार आहे. ज्यांचे शिपाईमध्ये कट ऑफच्या वर मार्क आले त्यांनी मुलाखतीची तयारी करा, आणि ज्यांचे कनिष्ठ लिपिक या पदामध्ये 28 ते 29 मार्क आले त्यांनी समोर टायपिंगची तयारी करायला हरकत नाही. ओके, आता जिल्हा न्यायालय या परीक्षेविषयी तुम्हाला आणखी काहीही प्रश्न असतील किंवा तुमचे काही डाऊट्स असतील रिस्पॉन्स शीटच्या बाबतीमध्ये म्हणा, किंवा येणाऱ्या कट ऑफच्या बाबतीमध्ये म्हणा, किंवा नेक्स्ट मुलाखत किंवा टायपिंग टेस्टच्या बाबतीमध्ये म्हणा, जर कुठलाही डाऊट तुम्हाला असेल तर निश्चितच तुम्ही खाली कमेंटमध्ये मला विचारू शकता. ओके, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आपला मोबाईल नंबर दिलेला आहे, त्या मोबाईल नंबरवर कॉल करून सुद्धा तुम्ही मला संपर्क करू शकता आणि तुमचे डाऊट्स जे आहे विचारू शकता. पुन्हा आपले जे यूट्यूब चॅनल आहे त्यावर आपण पोलीस भरती, येणारी जी पोलीस भरतीची परीक्षा आहे त्यासाठी एक जीकेची सिरीज सुद्धा सुरू आहे. महासंग्राम ज्याला आपण नाव दिलेलं आहे, तर ती जीकेची सिरीज सुद्धा दुपारी 1:30 असते, ती सुद्धा सर्वांनी अटेंड करायची आहे. आणखी आपली संध्याकाळी 7 हे मराठी व्याकरणाचं लेक्चर असते, आणि संध्याकाळी 8 आपलं युट्यूबला लाईव्ह मध्ये मॅथ्सचं सुद्धा सेशन असते. पोलीस भरतीसाठी सुद्धा आपण एक छान उपक्रम, छान सिरीज ह्या सुरू केलेल्या आहेत. प्रत्येक विषयाची सिरीज तुम्हाला अवेलेबल आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जेवढ्याही सिरीज आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. समोर जे नोटिफिकेशन येतील किंवा ज्या ऍड येणार आहेत, ज्या जाहिराती येणार आहेत, किंवा प्रत्येक परीक्षेबद्दल जे अपडेट आहे ती मिळवण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा, टेलिग्रामची लिंक सुद्धा आहे आपल्या डिस्क्रिप्शनला, टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करायचा आहे. ओके, थँक्यू.